नमस्कार दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि एकच विनंती करतो की जर तुम्ही आत्ता पहिल्यांदा चॅनलवर आला असाल किंवा तुमच्याकडून चॅनल सबस्क्राईब करायचं चुकून राहून गेला असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो आज तुम्ही ऐकणार आहात नारायण शेळके यांची कथा सपनाचा सावदागर ऐकूयात ट्रिंग ट्रिंग घरच्या लँडलाईनचा फोन वाजला मी फोन उचलला हॅलो हां कोण पाहिजे आपल्याला हॅलो चित्रकार शेळके आहेत का अहो मीच बोलतो आहे बोल आवाजावरनं ती तरुण आणि स्मार्ट वाटत होती रिसीवर हलके शर्टला पोचला आणि कानात सर्व संवेदना एकवटून तिच्या शब्दसुमनांची वाट बघत राहिलो मी मी सपना सरनोवत तुम्ही जरी मला ओळखत नसलात तरी मी मात्र आपल्याला ओळखते तुम्ही मला कसं ओळखता म्हणजे मी समजलो नाही अहो तुम्ही चित्रकार आहात आता प्रसिद्ध व्यक्तीला सगळेच ओळखतात का नाही मी प्रसिद्ध असल्याचा शोध मला लागला त्या तरुणीच्या प्रशंसनेनं माझ्या अंगावर मोरपीस फिरवल्याचा भास झाला पण तरीही तिने मला फोन का केला असावा ही उत्सुकता मात्र ताणली जात होती मी म्हणालो बोला ना मॅडम मी आपली काय सेवा करू अहो तुम्ही कसली आमची सेवा करताय आम्हीच आपली सेवा करायला पाहिजे तुम्ही तुमच्या कलेची सेवा करता तेवढी पुरे बरं आपण फोन कशासाठी केला हा प्रश्न तसाच राहिला तेवढं सांगाल का अहो हे बघा मी मुंबईला समाज कल्याण खात्यात पी ए म्हणून नोकरी करते आहे मला चित्रकलेची खूप आवड आहे मी दर रविवारी ताज आणि जहांगीर आर्ट गॅलरीत प्रदर्शनं बघायला जात असते एकदा मी जहांगीर आर्ट गॅलरीत तुमच्या चित्रांचं प्रदर्शन बघितलं की जे अजूनही माझ्या स्मरणात आहे तुमच्या कलाकृती त्याची शैली मला खूप आवडली नुकताच मी एक आलिशान लक्झुरियस असा फ्लॅट घेतला आहे आणि त्यात लावण्यासाठी मला काही पेंटिंग्स हवी आहेत तुमचं नाव माझ्या स्मरणात होतं पण तुमचा पत्ता आणि फोन नंबर माहिती नव्हता जहांगीरच्या व्यवस्थापकांकडनं मी तुमचा फोन नंबर मिळवला आहे आणि आत्ता तुम्हाला फोन केला आहे आपण मला फोन केलात बरं वाटलं मॅडम शिवाय आपल्या अभिप्रायाबद्दल मी आपला शतशहा आभारी आहे स्वप्ना सरनोबतच्या कौतुकानं आपण जागे आहोत का स्वप्नात असं वाटायला लागलं ला। मुंबईत आपला कोणी फॅन असून तो तिकडे फिरतो आहे आणि त्याची थंड आणि आल्हाददायक झुळूक आपल्याला सुखावती आहे मला मुंबईच्या त्या कलारसिक चा कला रसिक चाहतीचं कौतुक वाटलं कारण पुण्यात असं निर्भीळ कौतुक सहसा कलाकाराच्या वाट्याला येत नाही मी विचारांच्या तंद्रीत असताना त्यांच्या आवाजानं भानावर आलो शेळके साहेब मी आपल्याला यासाठी फोन केला आहे की मला ना तुमची तीन चार पेंटिंग्स खरेदी करायची आहेत तुमच्या चित्रांची जी काही किंमत असेल ती मी द्यायला तयार आहे आणि त्यासाठी मी पंधरा वीस हजार रुपये बाजूला काढूनसुद्धा ठेवलेत पैशाची काळजी करू नका मग मला सांगा तुमची चित्रं मला कशी बघायला मिळतील नाही आपण सांगा ना वाटल्यास मी स्वतः मुंबईला येऊन त्याची कलर स्केचेस आणि फोटोग्राफ्स आपल्याला दाखवीन मी भारवल्यासारखा म्हणालो अ त्यापेक्षा आपण असं करूयात का कसं करूयात सांगा तुम्ही सांगाल तसं सा। हे बघा मी उद्या सरकारी कामासाठी पुण्यात येते आहे पुण्यातल्या हॉटेल मोनाजमध्ये माझा मुक्काम आहे तेव्हा तिथे तुम्ही तुमची पेंटिंग्स दाखवायला आणू शकाल मी एवढा मोठा चित्रकार आहे याचा साक्षीत्कार मला पहिल्यांदाच झाला माझं चित्र खरेदी करण्यासाठी सपना मॅडम मुंबईहून पुण्याला येणार फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये उतरणार हे सगळं माझ्या सामान्य कुवती बाहेरचं होतं मी भीतभीत त्यांना म्हणालो मॅडम माझ्या चित्राचे आकार मोठालेत तेव्हा एवढ्या मोठ्या फ्रेम्स दाखवायला अण्णं अडचणीचं होणार आहे अहो त्यात काय अवघड आहे तुमच्या कारला डिके असेल ना ड्रायव्हरला सांगा हलकेच बांधायला आणि घेऊन या म्हणजे मलासुद्धा माझ्या कारवर टाकून नेता येतील मॅडम सहज म्हणाल्या मात्र माझ्यावर खजील व्हायची वेळ आली मी एवढा मोठा चित्रकार आणि माझ्याकडे कार नाही कसं सांगणार त्यांना कारण माझ्या कार असणार असण्यावर माझ्या चित्राची आणि माझी किंमत ठरणार होती मी दडपून सांगितलं म्हटलं मॅडम कार कालच सर्व्हिसिंगला गेली आहे गॅरेजला मी त्याच्यापेक्षा काम करतो कलर स्केचेस आणि फोटोग्राफ दाखवायला घेऊन येतो त्यातली तुम्ही पसंत करा मग मी ते तुमच्याकडे पोचवण्याची व्यवस्था करीन चालेल काही हरकत नाही मला चालेल हे मग असं करा उद्या दुपारी चार वाजता हॉटेलवर या माझी मीटिंग तीनला संपणार आहे त्याच्यानंतर मी रिलॅक्स निवांत असेन तुमचं दर्शनही होईल चहा कॉफी घेऊ मनसोक्त गप्पा मारता येत याल ना तुम्ही तुम्हाला त्रास देते त्याबद्दल ॲडव्हान्समध्ये क्षमा मागते मॅडम मला रूम नंबर सांगा ना म्हणजे शोधायला वेळ जाणार नाही आई तो सांगायचं विसरलेच की पहिल्याच माजल्यावर या रूम नंबर पाचशे अकरा निसंकोचपणे बेल वाजवा मी आपली वाट पाहत असेन वास्तविक बघता आम्ही गेली काही वर्ष पेंटिंग करणं बंद केलं होतं त्यातून प्रसिद्धीशिवाय आर्थिक फायद्याऐवजी तोटाच झाला मुंबईला थोडीफार विकली जायची पेंटिंग्स पुण्यात मात्र चित्र विकत घेण्यापेक्षा फुकटचे सल्ले देणारे जास्त त्यामुळे तीन चार प्रदर्शनात माझ्याकडे पन्नास साठ पेंटिंगची थप्पी उद्धाराची वाट बघत धूळखात पडून होती त्याचं काय करावं हा माझ्यापुढे प्रश्न होता तेव्हा सपना मॅडमच्या फोनमुळे त्यातल्या दोन चार कलाकृतींना तरी हक्काची भिंत मिळण्याचा योग जमून आला होता लग्नाविना घरात पडून राहिलेल्या मुलींना एकदम मागणी यावी तेव्हा वधुपित्याची जी अवस्था झाली असेल तशी अवस्था माझी झाली आता मला सपना सरनोबत मॅडमला भेटायचे वेध लागले होते एक प्रकारचं चा प्रेशरच आलं माझ्या छातीवर फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जायची माझी पहिलीच वेळ हे माहिती होतं की तिथे श्रीमंत आणि उच्चभ्रू किंवा फॉरेनर्स उतरतात तेव्हा काही वेळासाठी का होईना पण आपल्या अंगावर त्या हॉटेलला साधेसा पोशाख असायला पाहिजे याची जाणीव झाली हो नाही तर तिथला द्वारपाल आपल्याला आज सोडणार नाही मी माझ्या पहिल्या वयल्या लग्नात पहिल्या वैला सूड घातला होता आता तो जरी गाठोड्यात असला तरी वाढलेल्या पोटावर तो बसला नसता कल्पना काय ना नाहीतर नवीन शिवला तरी असता मग माझा ढेरी मित्र पोपट पोटे त्याच्याकडनं त्याची उलंची पॅन्ट आणली उसने लांब बाह्यांचा रेडीमेड शर्ट विकत आणला आणि मुलाकडून मुलाचाच टाय गळ्याभोती आवळून माझ्या फुगलेल्या छातीवर सोडला तेव्हा कुठे मला फाईव्ह स्टार प्रतिष्ठा प्राप्त झाली मी माझ्या स्कूटरवर टांग टाकली आणि बंडगार्डन रोडवरच्या हॉटेल मोनासकडे निघालो सिक्युरिटी गार्ड आपल्याला आज सोडतील का मिस सपना कशा असतील कशा दिसतील आपल्या त्यांच्या थिंकिंग वेव्ज जमतील का पेंटिंग पसंत पडून धंदा होईल का हाच विचार मनात सुरू काल सपना मॅडमचा फोन आल्यापासून आपला दर्जा वाढल्यासारखा वाटत होता कालपर्यंत पाठीला पोक काढून चालणारा मी छाती पुढे काढून चालत होतो तरी सौनं विचारलंच अहो कालचा फोन आल्यापासून असा भाव चढल्यासारखं काय करताय अगं उद्या हॉटेल मोनाज या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जायचं आहे ना मला एवढ्या महागड्या हॉटेलमध्ये जायला तुम्हाला खूळ लागलं आहे का लॉटरी लागली आहे सौने भोव या उंचावत विचारलं अगं तिथे सपना सरनोबत उतरल्या आहेत त्यांनी मला माझ्या चित्रांसंदर्भात भेटायला बोलवलं आहे का तिला घरदार नाही का का आपल्याला नाही आहे हॉटेलमध्ये बोलवलं आहे ते पुन्हा तीच म्हणाली मग उद्या तिथे त्यांच्याबरोबर जेवणार बिवणार आहेत का काय म्हणजे मला तसा स्वयंपाक करायला अगं मला तिथे काही जेवायला नाही बोलवलेलं मग कशाला बोलवलं आहे काही बिनगड नाही ना अगं त्या आहेत का आहेत हे सुद्धा मला माहीत नाही आणि तुझं आपलं स्वतःवरनं स्वर्ग गाठणं सुरू आहो तिथे काळ्या गोऱ्याचा प्रश्न येतोय कुठे ती बाई आहे ना मग झालं अगं त्यांना माझी चित्रं आवडली आहेत ती चित्रं त्यांना खरेदी करायची आहेत म्हणून त्यांनी माझी चित्रं पाहायला मागितली आहेत पंधरा वीस हजार सहज मिळतील म हरकत नाही बाई तुम्ही पहिल्यांदाच फायद्याचं बोलताय बरं वाटलं बरं काय करून मग तिच्या तुम्ही गळ्यात पाडाच चित्र घ्यायलाच लावा तिला हे सगळं मला आठवलं स्कूटर बाहेरच रस्त्यावर पार्क करून मी चालत माझी बॅग सावरत हॉटेलच्या मुख्य दरवाज्याकडे गेलो एक सहा मजली प्रचंड आणि प्रशस्त इमारत राजवाड्याप्रमाणे भासत होती दारावर कडक इस्त्रीचे कपडे घातलेले दोन सिक्युरिटी गार्ड फेट्यावरच्या दौलदार तुऱ्यामुळे रुबाबदार भासत होते मी भेदभेद भेद दारात प्रवेश केला तर त्यातला एक गार्ड म्हणाला ओ का चाहिये कार कधर आपकी आपला क्या, क्या देखो मैं कस्टमर नहीं हो मैं विजिटर मुझे रूम नंबर पाचशे गारा मे मी सपना सरनोबत कोलने आप ऐसा कीजिए ना सामने रिसेप्शन काउंटर पे पूछताच कीजिए मी रिसेप्शन काउंटरला गेलो आणि मला रूम पाचशे अकरामध्ये सपनाला भेटायचं आहे हे सांगितलं त्यांनी समोरच्या लिफ्टनं सेकंड फ्लोरला जायला सांगितलं मी त्या लिफ्टमध्ये शिरलो लिफ्टमनं उजव्या बाजूची तिसरी रूम सांगितली मी त्या रूमसमोर गेलो दारावर पाचशे अकरा ही पितळीची अक्षरं चमकत होती मी चेहऱ्यावर हास्याचा बोळा फिरवला केसावरनं कांगवा फिरवला आणि छाती धडधडत असताना दारावरची बेलचं बटण दाबलं थोड्याच वेळात रूमचं दार उघडलं आणि दारात दाढी मिशा असलेला डोक्यावर केसाचा चेंडू बांधलेला आगडबंब आणि उघडा बंब कमरेला लुंगी गुंडाळलेला सरदारजी त्रासिक मुद्रेनं माझ्याकडं बघत उभा होता बोलो की गल हे क्या चाहिए मय मय अरे क्या मय 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 मैंने तो सर्विस कॉल नाही किया ना फिर क्यो मुझे डिस्टर्ब किया तू तू सरदारजी मला बहुतेक हॉटेलचा नोकर समजलेला असावा माझी गाळण उडाली मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की सपनाऐवजी हा आगडबंब समोर दिसेल मुझे सपना मैडम को मिलना है कल उन्होंने ही मुझे आज की अपॉइंटमेंट दी थी कलोनेही मुॉइंटमेंट दिनाने बोला रूम रूममध्ये आतल्या बाजूला तोंड करून अभे ओ सपना ओ सपना मेरे साथ और किस किस को तूने बुलाया अरे बाथरूम मधून सुमारे पंचवीस वयाची सुंदर आणि टंच तरुण हे गाऊनमध्ये बाहेर आली आणि म्हणाली अरे मैन किसी को नाही बुलाया जी हु इज धिस पर्सन मै ही इसे जानती ती रागा रागानं माझ्याकडे बघत ओरडली माझ्या छातीतच धडकी भरली आता तो सरदारजी माझी अर्जंट धुलाई करेल असं वाटायला लागलं पण माझ्या सुदैवानं तसं काही घडलं नाही आपको आपलत गलतफहमी हो गई है या रॉंग नंबर मिला होगा प्लीज आप रिसेप्शन काउंटर पे काउंटरपे कीजिए असं म्हणून त्यांनी रूमचं दार बंद करून टाकलं मी पुन्हा रिसेप्शन काउंटरवर गेलो आणि मी सपना सरनोबतच्या रूम नंबरचा घोळ सांगितला त्यांनी त्यांचं रजिस्टर दोन वेळा चेक केलं पण त्यात सपना सरनोबतचं नावच सापडलं नाही थोडक्यात त्या या हॉटेलमध्ये उतरल्याच नव्हत्या हो मी तसाच हॉटेलच्या बाहेर आलो मॅडमचं कालचं बोलणं अजूनही माझ्या कानात घुमत होतं हॉटेल मोनाजमध्ये चार वाजता मोनाज रूम नंबर पाचशे अकरामध्ये या मी तुमची वाट बघती आहे ने मग नेमकं काय झालं असावं की त्या इथे उतरल्या नाहीत का दुसरीकडे उतरल्या आपण तसं असतं तर त्यांनी मला फोन केला असतं हा ही समजेन असं झालं तसाच गोंधळलेल्या स्थितीत मी घरी आलो काय झालं भेटले का सपना मॅडम किती हजाराची ऑर्डर मिळाली ॲडव्हान्स घेतलाय का तुमच्या ह्या असल्या स्वभावाचा डिसॲडव्हान्टेज घेणारे पुष्कळ आहेत म्हणून म्हणते हो अगं नाही ना त्या भेटल्याच नाहीत ग का त्यांनीच भेटायला बोलवलं होतं ना हो ते खरं आहे ग पण त्या मोनाजमध्ये उतरल्याच नाहीत कुठे उतरल्या कोणाला माहिती तुम्ही न तुम्ही कमालीचे वेंधळे आहात बाई अहो साधा हॉटेलचा पत्ता तुम्हाला नीट लिहून ठेवता आला नाही झालं नाही हजारोचं नुकसान म्हटलं होतं ह्यावेळी तरी गोट पाटल्या करीन पण माझं मेलीचं नशीबच फुटकं त्याला कोण काय करणार सौ माझं पोस्टमार्टम करून दाभणानं शिवत होती तितक्यात फोनची रिंग खणखणली मी रिसीवर कानाला लावला हॅलो हा चित्रकार शेळके ना हो मीच बोलतोय अहो किती वाट बघितली तुमची तुम्ही पेंटिंगची स्केचेस घेऊन येतो म्हणालात आणि आलाच नाहीत मी खाली रिसेप्शनला सांगून ठेवलं होतं काय झालं का नाही आलात तब्येत बरी आहे ना मला बाई काळजी लागून राहिली म्हणून फोन केला हो पलीकडनं सपना मॅडम काळजीयुक्त स्वरात विचारत होत्या हो मॅडम तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी आलो होतो हॉटेल मोनाजमध्ये रूम नंबर पाचशे अकराची बेलसुद्धा वाजवली तर तिथे एक सरदारजी जोडपं उतरलं होतं त्याच्याबरोबरच्या स्त्रीचं नाव सपना होतं माझी मात्र फजेती झाली तिथे सपना मॅडम दिल खुलास हसल्या आणि म्हणाल्या कुठल्या हॉटेलमध्ये गेला होता तुम्ही म्हणालात अहो गार्डन रोडवरच्या हॉटेल मोनाजमध्ये म बरोबर आहे अहो चित्रकार मी तुम्हाला कॅम्पातल्या हॉटेल मोबाजमध्ये यायला सांगितलं होतं आणि तुम्ही गेलात मोनाजमध्ये ते जाऊ दे गोंधळ कोणामुळे काय होईना पण मी तुमची क्षमा मागते मी पुढच्या आठवड्यात पुन्हा पुण्यात येणार आहे त्यावेळी तुम्हाला कळवीन पण तेव्हा मात्र आपली भेट होणं आवश्यक आहे तुम्हाला झालेल्या मनस्तापाबद्दल पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करते हं असं म्हणून त्यांनी फोन ठेवून दिला मी तो विषय डोक्यातनं काढून टाकला माझ्या उद्योगाला लागलो बोलता बोलता आठवडा संपला आणि पुन्हा शनिवारी दुपारी चार वाजता सपना मॅडमचा फोन आला नमस्कार कलावंत माझा आवाज ओळखलात का हां सपना मॅडम काय म्हणत आहे कुठून बोलत आहे अहो बोलती आहे मुंबईतनंच पण उद्या पहिल्या गाडीनं मी पुण्याला येते केव्हा भेटू आपण असं झाल्यावर का खरं सांगू का साहेब माझ्या मनात एखादी गोष्ट आली ना तर ती पूर्ण केल्याशिवाय मला चैन नाही पडत तेव्हा तो पेंटिंगचा व्यवहार कधी एकदा पूर्ण होतो आहे असं झालं आहे मला उद्या आपण तो व्यवहार पूर्ण करू पैशाची काळजी करू नका उद्या येताना घेऊन येईन मी ठीक आहे पण उद्या आपली भेट कुठे आणि कधी होणार मी जरा उता म्हणालो उद्या मी अकरापर्यंत पुण्यात पोचेन माझी इतर कामं झाली की आपण एखाद्या चांगल्या डायनिंग हॉलमध्ये जेऊ जेवताना गप्पाही होतील तुमची चित्रं बघता येतील कशी काय वाटते तुम्हाला आयडिया सपना मॅडम गोड हसत म्हणाल्या फार उत्तम फार उत्तम अहो नाहीतरी तुमच्या पंगतीचा आणि संगतीचा असा योग येणार कधी आम्हाला नाही का मी सुद्धा पुलकीत होत म्हणालो बरं मग कुठल्या डायनिंग हॉलमध्ये जाऊया कारण पुण्यात चांगले डायनिंग हॉल कुठे ते तुम्हालाच माहिती असणार ना आपण असं करूयात का मॅडम निलायमच्या शेजारी तृप्ती डायनिंग हॉलला याल का तुम्ही उद्या रविवार आहे गर्दी असेल मी डायनिंग टेबल रिझर्व करून ठेवतो आई नीलायमटॉकीत शेजारी मग काय सोने पे हगा नाही मी समजलो नाही मॅडम अहो बारा वाजता जेवण आणि दुपारी दोनचा शो बघून मी संध्याकाळी मुंबईला जायला मोकळी पण तुम्हाला चालेल का हो अहो चालेल ना न चालेल काय झालं मॅडम अगदी भन्नाट पडेल बघा शेजारी माझा फॅन डोक्यावर थिएटरचा फॅन आम्ही थंड पडणार नाही ना ह्याची काळजी वाटती आहे मी जरा रोमांचित होत म्हणालो अहो तुम्ही कसले थंड पडताय आमचा शेजार पैशाची ऊब तुम्ही गरम होऊ नये म्हणून डब्बल फॅनची सोय असं बोलले आणि मॅडम खळखळून खड़ हसल्या ठीक आहे मग ठरलं तर उद्या बारा वाजता तृप्ती डायनिंग हॉल आणि दुपारी दोन वाजता निलायम पक्क शंभर टक्के पक्क मी सुद्धा दोनच्या शोची तिकीटं आणि डायनिंग टेबल रिझर्व करून ठेवतो थँक्यू धन्यवाद तुम्हाला त्रास दिला त्याबद्दल क्षमस्व असू असं म्हणून मॅडमनी फोन ठेवून दिला सपना मॅडमनं नकळत माझ्या मनात प्रवेश केला विसरायचं म्हटलं तरी त्यांचा फोन यायचा आणि योगायोगाची ओळख असल्यासारख्या दिलखुलास बोलायच्या माझ्या मनच्चक्षूंसमोर त्यांची अनेक रूपं साकार होत होती चित्रकलेची आवड आहे म्हणजे त्या रसिक आणि सौंदर्याच्या उपासक आहेत म्हणजे स्वतःही सुंदर असाव्यात आवाजावरनं त्या तरुण असाव्यात आणि खिलाडू वृत्ती त्यांच्या संभाषणातनं जाणवतच होती अर्थात विवाहित माणसानं वृक्ष आणि अरसिक असायला पाहिजे असं नाही रोज खाली आंघोळ करणाऱ्याला बाहेरच्या पावसाच्या सरीचं अप्रूप वाटणारच की आणि ते स्वाभाविक आहे पण हे आमच्या सौला समजत नसल्यामुळे मी घरात सपना प्रकरणाबद्दल जरा जपूनच बोलत होतो रोजच्यापेक्षा आज मला लवकर जाग आली मी ताडकन उठून बसलो रोजच्यासारखी आळस मरगळ आज नव्हती तर आज उत्साह स्फूर्ती नसा नसातून भरून राहिली होती वास्तविक बघता अकरा वाजता मला तृप्तीला जायचं होतं पण रोजच्यापेक्षा आजची गोष्ट वेगळी होती आज मला आंघोळ दाढीला जास्त वेळ लागला बुटाला पॉलिश करायचं होतं कपड्यांना इस्त्री करायची होती सगळं मनासारखं झाल्यानंतर चेहऱ्यावर पावडरचा हलकासा बोळा फिरवून आरशात दोन चार वेळा पाहून दसऱ्याचं सोनं लुटायला बाहेर पडल्याप्रमाणे बाहेर पडलो मात्र मी आज घरी जेवणार नाही हे सांगून स्कूटरवर आरूढ झालो पहिल्यांदा निलायमला गेलो दुपारी दोनची बाल्कनीची दोन तिकिटं काढली आणि योगायोग म्हणजे पिक्चर होता सपनो का सौदागर मी तिथून तृप्ती डायनिंग हॉलमध्ये जाऊन कोपऱ्यातलं एक टेबल रिझर्व केलं आणि सपना मॅडमची वाढ बघत बाहेर थांबलो माझ्या लक्षात आलं की आपण सपना मॅडमनं ओळखणार कसं त्यांचा फोन आला तेव्हा त्यांच्या आणि माझ्या लक्षात हा मुद्दा आलाच नव्हता डायनिंग हॉलसमोर उभ्या राहिलेल्या रिक्षा आणि कारमधनं उतरणारी प्रत्येक तरुणीमध्ये मला सपना मॅडम दिसायला लागल्या मी आषाढभूतपणे त्यांच्याकडे बघून स्मित करायला लागलो पण त्यांच्या चमत्कारिक नजरा मला बोचायला लागल्या घड्याळाचा काटा पुढे सरकत होता तसा मी अस्वस्थ बेचैन होत होतो पण सपनाचा शोध काही संपत नव्हता वाट बघून पायाला गोळे आले डोळे शिणले आणि पोटात कावळे ओरडायला लागले एक वाजेपर्यंत वाट बघून मी रिझर्व्ह टेबलवर जेवायला बसलो जेवतानाही माझी नजर ताटाकडे न जाता हॉलभर भिरभिरत होती दोन ताटांचं बिल देऊन बाहेर आलो तोपर्यंत दीड वाजला होता आता एकच आशा होती ती म्हणजे मॅडमला जर प्रवासात उशीर झाला असेल तर त्या डायरेक्ट थेटरवर येतील म्हणून निल्यामोर जाऊन थांबलो आणि बायकांच्या घोळक्यात सपना मॅडमला शोधायला लागलो इतक्यात त्या घोळक्यातनं पंचवीशीची वाटणारी दष्टपुष्ट बांध्याची गोल, गोल चेहऱ्याची लाल भडक काठाची काळी साडी आणि त्याच रंगाचा ब्लाऊज घातलेली लांब सडक केसात लाल रंगाचा टप्पोरा गुलाब माळलेली तरुणी डौलदार पावलं टाकत माझ्याकडे येताना दिसली माझ्या चेहऱ्यावर समाधान फुललं इतक्या दिवसांची आणि वेळेची माझी प्रतीक्षा संपली होती त्या गोड हसल्या त्यांच्या लाल चुट्टू कोठातनं पांढरे शुभ्र मोत्यासारखे दात चमकले इतक्या प्रतीक्षेनंतर झालेल्या भेटीचा आनंद माझ्या रोमा रोमातनं प्रकट होत होता धावत जावं आणि त्यांचे मखमली हात हातात घ्यावेत असं वाटत होतं पण तो मोह मी आवरला त्या जवळ आल्या तसा मी हर्षभरीत आवाजात म्हणलो काय सपना मॅडम किती अंत बघायचा माणसाने डायनिंग हॉलसमोर तासभर ताटकळलो तास जेवलो आणि इथे सुद्धा पाहू गं किती वाट हा प्रयोग सुरू म्हणजे असू द्या तुम्ही आलात मला प्रचंड आनंद झाला आहे बरं का मी श्वास न घेता एका दामात सगळं बोललो ओ मिस्टर कोण सपना कसलं डायनिंग तुम्ही काय बोलताय तुमचं तुम्हाला तरी आहे का म्हणजे तुम्ही तुम्ही सपना सरनोबत नाही असं कसं होईल होतं असं कधी कधी मी काय तुमची सपना नाही सॉरी हो मग मा तुम्ही माझ्याकडे आलात त्या कशासाठी काय झालं आम्ही चार मैत्रिणी सिनेमाला येणार होतो म्हणून चार रिझर्वेशन काढली पण ऐनवेळी दोघी वाढल्या वाटलं थिएटरवर मिळतील तिकीटं पण इथे आल्यावर कळलं पिक्चर हाऊसफुल तुम्ही कुणाची तरी वाट बघताय हे मी ओळखलं म्हटलं आपल्याकडे जास्तीची तिकीटं असतील म्हणून मी विचारायला आले तर सपनाचीही नौबत आली माफ करा मी तुम्हाला सपना सरनोबत समजलो त्या कशासाठी हव्यात तुम्हाला अहो त्या आणि मी सपनोका सौदागर बघणार होतो पण त्यांचा पत्ताच नाही आहे हा गो बाई म्हणजे तुम्ही एकमेकांना ओळखत नाही आणि एकत्र सिनेमा गंमतच आहे नाही नाही आमची फोन मैत्री आहे म्हणून हा गोळ झाला ते असो तुम्हाला दोन तिकीटं पाहिजेत ना ही घ्या दोन तिकीटं त्या स्त्रीला खूप आनंद झाला ती तिकीटाचे पैसे देत असताना मी ते घेतले नाहीत सरळ बाहेर पडलो घरचा धरला हे असं का व्हावं हे मला समजेन असं झालं दोन वेळा ठरवलेली भेट होऊ शकली नाही मागच्या वेळी हॉटेलच्या नावचा घोळ पण ह्यावेळी असं का व्हावं भेट होऊ शकली नाही हे मात्र खरं पण मनस्ताप मात्र वाटायला आला फॉरेनसारखी मोबाईल सेवा भारतात असती तर किती बरं झालं असतं असं वाटायला लागलं मला त्यांचा फोन नंबर माहिती नव्हता आणि तो जरी माहिती असता तरी त्या घराबाहेर असताना त्याचा मला उपयोग नव्हता पण त्या कुठूनही माझ्या घरी संपर्क साधू शकले असताना पण घरचे लोक तरी माझ्याशी कसा संपर्क साधू शकले असते हा एक प्रश्नच होता भीक नको कुत्रा अशी माझी अवस्था तसा चढपडत घरी आलो पाच सहा तास वाया गेले चार पाचशेला बांबू बसला मनस्ताप मात्र वाट्याला आला आता या सपना प्रकरणाला पूर्ण विराम द्यायचा मी निश्चय केला रिलॅक्स होण्यासाठी जरा आडवा झालो होता फोन वाजला रिसीवर कानाला लावला फोन सपना मॅडमचाच होता पण मी वृक्ष आणि तुटक आवाजात म्हणालो हां बोला अ काय बोला रागवलेले दिसत आहे नाही मी कशाला रागो ना तसा तुमचा आणि माझा काय संबंध हां म्हणजे रागवलेलेच आहात माझं पहिल्यांदा शांतपणे ऐकून घ्या मग ठरवा रागवायचं का नाही ते काय झालं सकाळी ठरल्याप्रमाणे टॅक्सीनं पुण्याला यायला निघाले सरळ प्रवास झाला असताना तर साडे दहा वाजता पुण्यात आले असते पण वाटेत खंडाळ्याच्या घाटात द्रुतगती मार्गावर टॅक्सीचा टायर फुटला ॲक्सिडेंट होता होता वाचला सुद्धा वाचले ड्रायव्हरनं गाडी कंट्रोल केली म्हणून हाडांचे तुकडे आणि रक्ताचा पाठ व्हायचा थांबला पण काय करणार मग थांबणं आलं ना ड्रायव्हरनं स्टेफनीचं टायर भार काढण्यासाठी डेकी उघडली तर त्याच्या लक्षात आलं की रात्री त्याने अण्णाकडे स्टेपनी पंक्चर काढायला टाकली ती आणायची विसरला होता आता जवळपास पंप नाही गाव नाही अण्णाचं दुकान नाही झाली का नाही पंचायत मग त्यांनी आम्हाला तिथेच थांबवलं कोणाची तरी लिफ्ट घेऊन तो लोणावळ्याला गेला टायर पंक्चर काढायला तो जो गेला तो बारा वाजता उगवला चाग बसवलं प्रवास सुरू झाला मग जेवायची वेळ म्हणून त्यांनी टॅक्सी धाब्यावर थांबवली तुम्ही बारा वाजता तृप्तीमध्ये मला शिव्या देत जेवत असताना मी इकडे धाब्यावर मटर पनीर आणि नान तोडत होते शेवटी जेवण नाही तर सिनेमा तरी हाती लागेल म्हणून उतरल्या उतरल्या दुसऱ्या टॅक्सीनं निलायमला आली तर सिनेमा चालू झाला होता आता तुम्हीच सांगा माझा काय दोष त्यांच्या ह्या ट्रॅजेडीनं मी विरघळलो आणि म्हणालो मग आत्ता तुम्ही कुठे आहात अहो मी निलायम जवळ एस टी डी बूथवर मग असं करा तुम्ही थांबा तिथे मी तुम्हाला न्यायला येतो शिळकेसाहेब तुम्हाला झाला तेवढा मनस्ताप पूर्ण आहे आता मी तुमच्या घरी येते मला तुमच्या घरचा पत्ता जवळच्या खुणेसकट सांगा मी त्यांना माझ्या घरचा पत्ता खुणेसकट दिला आणि तरीसुद्धा मी म्हणालो की तुम्ही आत्ता रिक्षानं निघा मी सिंहगड रोडवर संतोष हालच्या पायरीवर तुमची वाट बघत थांबतो आणि आता मला ओळखायची खूण म्हणजे माझ्या डोक्यावर लाल काळ्या रंगाची उन्हाळी टोपी असेल सपना मॅडम अशा रीतीनं घरी येणार माझा शिण कुठल्या कुठे पाळाला मी सवलं सांगितलं चित्र खरेदी करणारी मॅडम आत्ता आपल्या घरी येणार आहे तेव्हा घर आवर चांगले कपडे घालून तयार राहा कांदा चिर मस्तपैकी पोहे शिजायला टाक आणि मी तडक सिंहगड रोडवर गेलो संतोषालच्या पायरीवर थांबलो रिक्षा टॅक्सी बसेसची रहदारी चालू होती एखादी रिक्षा थांबायची आशा पल्लवीत व्हायच्या पण त्यातून उतरलेली एकही स्त्री माझ्याकडे ढुंकूनही न बघता आपापल्या मार्गाला लागत होती उभं राहून राहून माझ्या पोटरीला गोळ्या आले म्हणून मी पायरीवर बसलो तास झाला दीड तास झाला तरी सपना मॅडम काही दृष्टीपथ्यात येणार एस टीडीवरनं मी घरी फोन केला तर त्या घरीसुद्धा आलेल्या नव्हत्या शेवटी कंटाळून मी घरी आलो काय आल्या का मॅडम नाही ना अहो कसली मॅडमन कसलं काय कुणीतरी तुम्हाला उल्लू बनवतंय नाद सोडा आणि छानपैकी कांदा पोहे का सौच्या ह्या म्हणण्यात खरंच तथ्य वाटायला लागलं काय जमाना आलाय बघा एक बाई माझ्यासारख्याचा सा मामा करतीये आणि आपण बावळटासारखे त्याचे बळी ठरतोय माझा मलाच राग आला अहो तिला जर खरंच तुमची चित्रं पाहिजे असती तर ती सरळ घरी येऊन तुमची चित्रं घेऊन गेली असती असं तुम्हाला हॉटेलमध्ये डायनिंग हॉलमध्ये कशाला बोलवलं असतं तिने पण स्त्री दाक्षिण्य हा तुमचा धर्म आहे त्यात तुमचा भीड असता स्वभाव आहे मग काय तुमचा मामा करायला कितीसा वेळ लागणार तिला सौ माझा ब्रेनवॉश करत म्हणाली तिच्या म्हणण्यात तथ्य होतं तिला जर खरोखर पेंटिंग पाहिजे असती तर मुंबईला कुठल्याही गॅलरीतनं ती खरेदी करू शकली असती पंधरा वर्षापूर्वी भरलेल्या माझ्या ओल्ड स्टाईलची पेंटिंग्स ती आत्ता कशासाठी खरेदी करेल हा सारा सारा विचार मी केलाच नाही आणि तिच्या खोट्या स्तुतीला भाळलो आणि तिच्या रँगिंगचा शिकार झालो पण एवढं मात्र नक्की सपना सरनोबत नाव धारण करून माझ्या भावनांशी खेळ करून कोणीतरी आसुरी आनंद मिळवत आहे पण ह्याचा तपास कसा करावा हा प्रश्न माझ्यापुढे निर्माण झाला तेवढ्या जर तिचे फोन यायचे थांबले तर माझी काही तक्रार नव्हती झालं गेलं गंगेला मिळालं समजून गप्प राहणं मला पसंत होतं पण तसं घडलं नाही चार आठ दिवसांनी तिचे फोन येत राहिले मला तिच्याशी अजिबात बोलायची इच्छा नव्हती तिचा आवाज ऐकला की मी रिसीवर बाजूला ठेवायला लागलो एक दिवशी संध्याकाळच्या वेळी आमच्या ओळखीच्या सोमण नावाच्या बाई आमच्याकडे आल्या मी घरीच होतो त्या म्हणाल्या अहो मी नाही हिंगण्यातल्या एका टेलिफोन बूथवर नोकरीला आहे माझ्या बूथवर आठ दिवसांनी एक तरुणी फोन करायला येत असते दिसायला चांगली आहे सुखवस्तू आहे शिवाय शिकलेली असावी आमच्या बूथवर नियमित फोन करायला येणाऱ्यांपैकी ती एक आहे म्हणून मला तिच्याबद्दल कुतूहल वाटायचं काही कारण नव्हतं आणि ती केबिनमध्ये जाऊन फोन करत असल्यामुळे ती कोणाला फोन करते आहे काय बोलती आहे हे कळायला मार्ग नव्हता पण पर परवा केबिनमधला फोन बिघडला म्हणून मी तिला माझ्या टेबलवरनं फोन करायला सांगितला त्यावेळी ती फोनवर मी सपना सरनोबत बोलते आहे चित्रकार शिळके आहेत का असं तिने विचारलं की फोन डिस्कनेक्ट होत होता असं दोन चार वेळा झालो पण ती तुम्हाला फोन करते याची माझी खात्री पटली पण तुम्ही तिचा फोन का घेत नव्हता याचं कोडं पडलं होतं म्हणून आत्ता मुद्दाम तुमच्याकडे आले ध्यानी मनी नसताना त्या बाईचा शोध लागला त्यामुळे मला बरं वाटलं मग सोमणबाईंना आथपासून इ सगळा वृत्तांत सांगावा लागला त्यांनाही खूप आश्चर्य वाटलं त्या म्हणाल्या ती बाई नॉर्मल वाटते हो पण फोनचं झालेलं बिल अचूक देते पण हे काय प्रकरण आहे याची त्यांनाही उत्सुकता लागून राहिली मी त्यांना सांगितलं की ती जेव्हा पुन्हा फोन करायला येईल तेव्हा तिला तिथेच बोलण्यात गुंतवून ठेवा आम्हाला फोन करा म्हणजे मी तिथे येतो आणि ह्या प्रकरणाचा सोक्ष मोक्ष लावतो हे ठरलं फायनल झालं साधारण आठ दिवसांनी एका शनिवारी सोमणबाईंचा फोन आला की शेळके सर ती बाई फोन करायला आली आहे मी आणि माझा मुलगा स्कूटरवरनं त्वरित तिथे दाखल झालो तिथे तिचे वडील तिला घरी न्यायला आले होते हो सरनोबत साहेब हा काय प्रकार आहे गेले तीन चार महिने या स्त्रीनं आम्हाला खूप मनस्ताप दिला आहे मी पोलीस कंप्लेंट करी ना हे बघा साहेब प्लीज तसं काही करू नका मी तुम्हाला सगळं सांगतो तुम्ही चित्रकार शेळके का हो तुम्हाला कसं माहिती आहे ही या बाईला साथ आहे नाही साहेब काल तिच्या पर्समधनं चिठ्ठी खाली पडली ती बघितली त्यावर तुमचं नाव आणि फोन नंबर होता आणि मग लक्षात आलं की ही तुम्हाला फोन करून त्रास देत असणार म्हणून आम्ही तिचा पाठलाग कर तिथे आलो शिवाय आम्ही सरनोबत नाही माझं नाव गोविंद गटणे आहे ही फोन करताना ना नाव बदलत असते सारखी पण ह्याच्या सा मागचं कारण काय काय झालं साहेब ही मुंबईला होती नोकरीला हिला चित्रकलेची आवड एका आर्ट गॅलरीमध्ये हिची एका चित्रकाराची झाली ओळख पुढे त्या मैत्रीचं रूपांतर झालं प्रेमामध्ये खूप हिंडले फिरले लग्नाच्या आणाभाका झाल्या पण ऐनवेळी त्या माणसानं हिला नकार दिला आणि दुसऱ्या स्त्रीशी संधान जोडलं त्याचा हिच्या डोक्यावर झाला परिणाम ही झाली मनोरुग्ण आता हिला मानसोपचार तज्ज्ञाकडनं उपचार चालू आहेत फायदा झाला नाही पण चित्रकारावर सूड उगवण्यासाठी ही त्यांचे नंबर मिळवते चित्रकारांच्या प्रदर्शनाची माहिती वर्तमानपत्रात छापून येत असते आता चित्रकार म्हटलं की त्याच्या घरी फोन असणार मग डिरेक्टरीतनं नंबर शोधते आहे असले उद्योग करत बसते आत्तापर्यंत चार चित्रकारांच्या बाबतीत हा प्रकार घडला आहे अहो आम्हीसुद्धा ह्या प्रकाराला व्हायता होतो आमचं तिच्यावर लक्ष असतं पण कधीकधी ती इतकं नॉर्मल वागते ना की ती असं काही करेल याची शंकाही ये येत नाही बघा साहेब तुम्हाला झालेल्या मनस्तापाबद्दल मी तुमची मनापासनं माफी मागतो आणि इथून पुढे तुम्हाला त्रास होणार नाही याची गॅरंटी देतो असं म्हणून त्यांनी तिला दांडाला धरलं आणि घरी घेऊन गे गेले एवढ्या चांगल्या तरुण मुलीच्या आयुष्याची वाताहत एका भ्रमर चित्रकारामुळे व्हावी याचं खूप वाईट वाटलं आणि तिचा राग येण्याऐवजी तिच्याबद्दल सहानुभूती आणि करुणाच माझ्या मनात निर्माण झाली